हाय, चला आज आपण बोंबील फ्राय बनवूया। बोंबील स्वच्छ धुवून कपड्यावर ठेवून घेतले, त्यात पाणी असलं की मसाला लागत नाही जास्त, म्हणून आपण स्वच्छ धुवून स्वच्छ कपड्यावर जरा वेळ ठेवलेत। आणि आता आपण मसाला लावायला घेणार आहोत, आणि त्याच्यासाठी लागणारा मसाला बघूया आपण। घेतले 2 हिरवी मिरची, घेतले 1 लिंबू घेतलंय, पण आपण यात अर्धच घालणार आहोत। आणि लसूण घेतलाय, हे 3 इंच हिरवं वाटण आपण करून घेणार आहोत। आणि नंतर याच्यात आपण तिखट मीठ हळद घालून मिक्स करून घेणार आहोत। मच्छीला जरा कोथिंबीर जास्तच वापरली तेव्हा ती छान लागते, तुम्ही कोथिंबीर जरा जास्तच वापरा, मी पण थोडी जास्तच घेतले। आपल्याला दुसरे मसाले नाही वापरणार आपण जास्त वाटणं बिटणं, हे आता साध्या सिंपल पद्धतीनंच करून दाखवणार आहे, तुम्ही पण बघा कसं करायचं ते। हे हिरव वाटण आपण करून घेतलंय छान मस्त बारीक। आता हे घालणार आहोत आपण त्याच्यावर, पहिला आधी आपण त्याच्यावर हळद घालून घेऊया, मग आपलं 2 चमचे तिखट घालूया, आणि मीठ थोडस जास्तच वापरणार आहोत आपण, कारण चटपटीत आपल्याला करायचंय कुरकुरीत। हा 3 चमचे रवा घेतलाय आपण तळण्यासाठी, हिरव वाटण बी आपण घालून घेणार आहोत, आणि मस्त सगळं लावून मिक्स करून 10-15 मिनिटं आपण ठेवून देणार आहोत। असं व्यवस्थित लावून घ्यायचं मिक्स करून। हे आपला बोंबिलला मसाला लावून झालाय, आपण 10 मिनिटं असंच ठेवून देऊया। आणि ठेवून झाल्यावर आपण परतणार आहोत गॅसवर, पॅन ठेवून कुरकून थोडस जास्तच घालून घेऊया 2-3 चमचे। पॅन आपण 2 मिनिटं गरम करायला ठेवला होता, कडक झालाय। आता आपण हे तेल गरम, चांगलं गरम झालं की त्याच्यात बोंबील फ्राय करून घेणार आहोत। करून बघा खूप छान लागतंय बोंबील फ्राय, डाळ भात आणि बोंबील फ्राय। असंच आपण हे सगळं टाकून घेणार आहोत, आणि मिडियम गॅसवर आपण चांगले कुरकुरीत फ्राय करून घेणार आहोत। सगळे बोंबील, हे आपले सगळे बोंबील टाकून झालेत फ्राय करायला। गॅस आपला स्लोच ठेवलाय, खूप करपतात ते, स्लो गॅसवरच कुरकुरीत छान भाजून घ्यायच, फ्राय करून घ्यायचे। ते आपण आता एक एक पलटी करून घेऊया छान। वा मस्त चिकटले नाही, काय नाही, छान कुरकुरीत झाले आपण। चला हे झाले आता आपले बोंबील फ्राय, करून बघा, खाऊन बघा, कमेंट करा। कमेंट करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, कसं झालंय कसं लागतं ते। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।